गुड मॉर्निंग गाइज, मी गणेश गुरव तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. सो आज आपण जाणार आहोत वर्धविनायक टेम्पलला. मी माझ्या फॅमिली मेंबरसोबत जात आहे. दिवाळीची सुट्टी होती, परत आज भाऊबीज पण होती. सो आम्ही वर्धविनायक टेम्पलला जायचा प्लॅन केला आहे. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कीप वॉचिंग. अँड जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या. कुठे फिरायला बापड चाललो ना बाप्पाच्या मंदिरात. या मंदिराला भेट देऊन तुम्ही जवळपासची प्रेक्षणीय स्थळांना देखील भेट देऊ शकता. उदाहरणार्थ खोपोली, बोराघाटच्या पायथ्याला योगीराज गगनगिरी महाराजांचा मठ किंवा आश्रम हा तुम्ही पाहू शकता. लोणावळा खंडाळा घाट सुरू होणार आहे. सो तुम्ही देखील एन्जॉय करा चिल वाईब्स. सो आता आम्ही पोचलो आहोत वर्धविनायक मंदिरात. आता आम्ही गाडी पार्क केली आहे. 5-10 मिनिटात आम्ही आता मंदिरात पोचू. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही अनेक प्रकारची दुकानं देखील इथे पाहू शकता, खेळण्यांची, फुलांची, तसेच प्रसादाची देखील. ह्या दुकानात आता आम्ही चप्पल वगैरे काढून ठेवल्या. आता माझी मामी ओटी वगैरे काय काय घेणार आहे तर ते आम्ही घेऊ, मग दर्शन करायला जाऊ. वर्धविनायक महड, अष्टविनायक मधील चौथा गणपती. वर्धविनायक हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा गणपती वर्धविनायक. गणपती बाप्पा मोरया. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे. सगळ्या लाईनमध्ये उभे आहोत. खूपच लाईन आहे, कारण की आज भाऊबीज देखील आहे, दिवाळी आहे, तर सर्वजण आज मंदिरात आहे. गणपती बाप्पा ओरिया. या गणपतीच्या मूर्तीत एक वेगळेच असे तेज आहे. हे देवस्थान नवसाला पावणारे आहे असे मानले जाते. मुकुट, कुंडले, गोफ हे देवाचे अलंकार आहेत.
मंदिराच्या बाजूला एक छोटासा तलाव देखील आहे, तुम्ही हे पाहू शकता। इथे स्नान वगैरे करण्यासाठी, जे पूजा वगैरे करतात त्यांच्यासाठी हे आहे। आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालंय, आम्ही 1 वाजता पोहोचलेलो इकडे, पण गर्दी खूप होती, दिवाळी होती, परत आज भाऊबीज होती, तर सर्वजण आजच आलेले दर्शन घ्यायला वगैरे। तर मग एक तास आमचा लाईनमध्येच गेला, मग दर्शन वगैरे झालं, 5 मिनिट आम्ही बसलो, पाया वगैरे पडलो, गणपतीचं दर्शन घेतलं। मग आता आम्ही घरी जायला परत निघणार आहोत, त्याआधी नाश्ता वगैरे काहीतरी करू। मामाने सकाळपासून काही नाश्ता वगैरे दिला नाही, तर मग आता नाश्ता करू, मग घरी जाऊ, किंवा मध्येच ठेवते तरी थांबू थोडा वेळ, टाईमपास करू, मग घरी जाऊ। आज मातीचा बर्थडे देखील आहे, सो केक वगैरे घेऊ, संध्याकाळी मस्त सेलिब्रेशन करू। मग इंस्टाग्रामवर त्याचे स्टोरीज वगैरे दिसतील, तर हां, एवढंच आजच्या व्हिडिओ इथे संपते। सो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि शेअर करायला मेन म्हणजे विसरू नका, आणि सबस्क्राईब मेन करा। टिल देन गुड बाय, टेक केअर, धन्यवाद।